सर्व जनता जनार्दनाला विनंती आहे की नरभक्षक बिबट्या हा पारगाव आणि पंचक्रोशीच्या गावामध्ये अजूनही असल्याचं वन विभागाचं स्पष्ट मत आहे. परंतु या नरभक्षक बिबट्याच्यामुळं जिथे कुठे बिबट्या दिसेल तो प्रत्येक बिबट्या हा नरभक्षक आहे असे लोक समजायला लागलेले आहेत. कार्यवाही काय करायची, नियमाप्रमाणे कारवाई वन विभागाची चालू आहे. परंतु आज सकाळपासून वेताळवाडीला एक बिबट्या दिसला. पाटोदा तालुक्यामध्ये संतोषदादा जाधव आणि पिंपळगावच्या मध्ये त्यांची शेती आहे. त्या भागामध्ये एक मादी आणि दोन पिल्ले चार पिल्ले दिसले अशा प्रकारची एक माहिती आली. पठाण मॅडम म्हणून तिथल्या आरएफ त्या स्वतः तिथं गेलेल्या आहे. दिर्डी या गावामध्ये बिबट्या दिसलेला आहे. तर इतर ठिकाणच्या लोकांना माझी विनंती आहे की 13 ते 22 23 एवढी बिबटची संख्या बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा काउंट झालेली आहे. त्याच्यामुळं आणि बिबट आल्यापासून आता हे दुर्दैवी आहे. हे नरभक्षक जो झालेला आहे ज्याने नागनाथ भापकर आणि तदनंतर सुरेखा भळे या तीन लोकांचा बळी घेतलेला आहे याची जाणीव आम्हाला आहे. आम्ही सर्वच लोक प्रतिनिधी त्याच्यामध्ये काम करतायत, अधिकारी लोक काम करतायत. आम्ही फक्त बाहेरून सांगण्याचे किंवा सूचना देणे इथपर्यंतच काम करू शकतो. प्रत्यक्ष तो बिबट्या जिथे अटॅक करेल तिथं फक्त वन विभागाचे त्याचेच लोक काम करू शकतात. विनाकारण कुठेही बिबट दिसला लगेच 100-200 लोकांनी एकत्रित व्हायचं. आणि काही ठिकाणी बिबटही नाही, कमरा इतकं कुत्रं जरी दिसलं आणि त्याची सेफ्टी दिसली लगेच व्हॉट्सअपवरती त्याचे पायाचे ठसे काढायचे, फेसबुकवरती टाकायचे, व्हॉट्सअपवरती टाकायचे आणि कालवा करायचा आणि लोक 100-200 बोलून घ्यायचे आणि त्याच्या मागं लगेच लाकडं बिकडं घेऊन लागायचं. असे जे काही उद्योग करण्याची मानसिकता समाजाची आहे कृपया ती बंद करावी. कुठेही बिबट दिसला तर वन विभागाला फोन करावा, लोकप्रतिनिधींना फोन करावा, तिथं गार्ड जातील, पाहतील आणि नंतर ॲक्शन घेतील. आणि प्रत्येक बिबट हा दुर्दैवानं ही घटना घडलेली आहे, आम्ही तिचं समर्थन करत नाहीत किंवा भीती नाही असं नाही. त्याचा बंदोबस्त झालाच पाहिजे, त्याचा बंदोबस्त होईल ह्या नवीन बाबी आहेत आम्हाला लोकांना. त्याच्यामुळं लोक जास्त भयभीत झालेले आहेत. परंतु सगळेच बिबटे हे काही मानवाचे दुश्मन नाहीत. प्रत्येक बिबट हा काय माणसावरती अटॅक करतो असं नाही. आणि बिबट आपल्या परिसरामध्ये आल्यापासून रानडुकरांची संख्या कमी झालेली आहे. इतर प्राण्यांचे सुद्धा त्रास जो आहे तो शेतकऱ्यांना कमी झालेला आहे. नेमका हा जो एरिया आहे तो आष्टी पाटोदा शिरोळ इथपासून ते धारूर वडवणीपर्यंत या पट्ट्यामध्ये म्हणजे मराठवाडीच्या डोंगरापासून मच्छिंद्रनाथाच्या गडापासून तर ते वामनभवनचा गड असेल ते अप टू धारूरपर्यंत या परिसरामध्ये शेती करावी का नाही इथपर्यंत मानसिकतेत लोक आलते. तुम्ही सरसकट सगळ्याच बिबट्यांना तो माणसाचा मारेकरी आहे अशी वागणूक देण्याची जी पद्धत आहे ती कृपया थांबवावी. आणि जो नरभक्षक आहे त्याच्यावरचं लक्ष कृपया विचलित करू नये. हा नरभक्षक बिबट्या जेरबंद करावा किंवा त्याला आता 1972 म्हणजे कायदा 1972 संरक्षणाचा वन्यजीव प्राणी त्याच्यामधलं कलम 11(1) आणि क वापरून त्याच्यावरती ठार मारण्याची किंवा जेरबंद करण्याची किंवा त्याला अटक करण्याची कारवाई ही त्या कलमान्वये करावी अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी आज, कारण आता
थक म्हणजे चीड यायला लागलेली आहे, समाजाला सुद्धा त्याचा राग यायला लागलेला आहे, तर ती ॲक्शन नरभक्षक बिबट्याच्या बाबतीमध्ये घ्यावी अशा प्रकारची मी मागणी या ठिकाणी करतो.